नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आजच्या या प्रवासामध्ये आपण आरवी टू तळेगाव हा प्रवास कव्हर करणार आहोत. टोटल डिस्टन्स आहे प्रवासाचा 14 किलोमीटर आणि आपल्याला जवळपास 15 मिनिटं लागतील तळेगावमध्ये पोहोचायला. बट कसं आहे ना की आरवी टू तळेगाव हा रोड खूपच खराब आहे, खूप म्हणजे खूपच. 4 वर्ष झाले आरवी टू तळेगाव या रोडचं बांधकाम सुरू व्हायला, अजूनही या रोडचं काम खतम झालेलं नाही आहे. त्यामुळं आपल्याला जिथं 15 मिनटं लागायला पाहिजे पोहोचायला, त्या ठिकाणी आपल्याला 30 मिनटं लागतील. म्हणजे आपण अर्ध्या घंट्यात तळेगावमध्ये पोहोचून जाऊ. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिली वेळ आले असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये मला कळवा की तुम्हाला पुढचा प्रवास कोणता पाहिजे. ओके, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सोबतच मी तुम्हाला वर्धा मंदिरचा तो पूल पण दाखवणार आहे, ज्या पुलावर मागच्या काही दिवसामध्ये पाणी होतं आणि त्यामुळं तळेगाव टू आरवी हा रोड पूर्णपणे बंदच होता. आणि त्याचा इफेक्ट असा पडला होता की खूप लोकांना मोर्शी, वरुड, तळेगाव मार्गे अमरावती जाण्यासाठी पर्यायी मार्ग शोधावा लागला आणि खूप गाड्या कॅन्सल पण झाल्या मोर्शी आणि वरुडच्या. त्यामुळं तुम्ही तो रोड बघा, म्हणजे तो पूल बघा, आणि त्या पुलाचं बांधकाम अजूनही व्हायचं आहे. या रोडच्या बांधकामाच्या दरम्यान खूप कॉन्ट्रॅक्टर टर्मिनेटसुद्धा केले आहे इंडियन गव्हर्नमेंटने, म्हणजे आपल्या नितीन गडकरीने. चला तर आता प्रवास सुरू करूया. तर आजचा प्रवास 2 टप्प्यात होणार आहे. आधी आपण आरवी ते तळेगाव हा प्रवास कव्हर करू आणि नंतर आपण तळेगाव ते अमरावती हा प्रवास करू. तर आरवीवरून डायरेक्टली अमरावतीसाठी मला बस भेटली नाही तळेगाव मार्गे, तर मी आधी तळेगावला जात आहे आणि नंतर आपण तळेगाववरून अमरावतीसाठी बस पकडू. भेटूया डायरेक्ट बसमध्ये.
मलाही उतरायचं आहे. काटून टाकेन, काही टेन्शन ना घेतो, काटून टाकेन मी. हा हो पाहून तर मित्रांनो, जवळपास 15 मिनिटांनंतर मी पोहोचलो आहे तळेगावमध्ये. आर्वी ते तळेगाव तर डिस्टन्स आहे 14 किलोमीटर आणि मला तिकीट पडली फक्त 20 रुपये. तर आता आपल्याला तळेगावपासून अमरावतीसाठी बस बघायची आहे. जर बस आली तर आपण बसमध्ये बसू आणि अमरावतीकडे निघू. तर भेटूया डायरेक्ट बसमध्ये. क्या कर रहे यार तू? मजाक आहे क्या?